हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आता जवळ आलेला सण म्हणजे रक्षाबंधन. सगळ्या बहिणींचा भावांचा आवडता सण किंवा तो एक स्पेशल करायचा असतो प्रत्येक वेळी. तर हा अजूनही स्पेशल करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल, कारण प्रत्येक वेळी तुम्ही बांधणार असेल राखी, त्यांच्या मनामध्ये एक राखी ठरलेली असते. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये जाता, खूप साऱ्या राख्या बघता, पण त्यातली तुम्हाला एखादी राखी आवडते, कारण तुमच्या मनामधली डिझाईन असते ती एक वेगळीच असते. त्याच्या आसपास जी राखी तुम्हाला आवडेल ती राखी तुम्ही घेऊन येत असतात. पण जर तुम्हाला तुमच्या मनामधली राखी जर तुम्हाला बनवायची असेल, ही कशी बनवू शकता हे जाणून घ्यायचं असेल, तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा, कारण याचा नक्की तुम्हाला कुठे ना कुठे उपयोग येईल आणि तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या भावासाठी राखी बनवू शकाल. आणि ही बनवलेली राखी मधलं जे प्रेम असेल हे कोणत्याही विकत आणलेल्या कितीही महाग असलेल्या राखीमध्ये नक्कीच नसणार आहे. जर तुम्हाला यावेळेचा राखीचा सण स्पेशल करायचा असेल तुमच्यासाठी भावासाठी, तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि नक्की यामधले राखी ट्राय करून बघा. तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा, कारण याला कोणतेही चार्जेस नाहीयेत. लाईक करण्यासाठी, कमेंट करण्यासाठी किंवा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी हे सगळं फ्री आहे. पण तुम्ही जे एक लाईक किंवा कमेंट करता हे वाचून हे बघून मला खूप जास्त प्रेरणा मिळते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. मी तितकाच उत्साहात मी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा बनवत असते, कारण तुम्हाला हा नक्की आवडेल म्हणून. तर नक्की आवडला तर एक लाईक नक्की करा, आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचं बेलचं बटन म्हणजे छोटी घंटा आहे ते प्रेस करायला विसरू नका. यामुळे मी नेक्स्ट जे जे व्हिडिओज अपलोड करेन माझ्या या चॅनलवरती ते नक्की तुम्हाला बघता येतील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि इथून पुढचे जे व्हिडिओज असणार आहेत हे सणांच्या रिलेटेड असणार आहेत. मी जे गणपती गौरी जे श्रावणामधले सण येत असतील त्या सणांच्या रिलेटेड व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर हे जाणून घ्यायचं असेल, हे बघायचं असेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. तर काही वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पहिली राखी बघूया. तर त्यासाठी मी इथे थोडासा जाडसर पेपर, नॉर्मल पेपरपेक्षा म्हणजेच आपला नोटबुकचा कवर असतो, बुकचा कवर असतो, तो वापरला तरी चालेल, इतका थिकनेसचा मी पेपर वापरते. इथे एक सर्कल कट करून घेते, तुमच्या अंदाजे तुम्ही छोटा मोठा सर्कल कट करू शकता. यावरती जे फॅब्रिक आपल्याला लागणार आहे ते मी इथे डेनिमचं वापरलेलं आहे, व्हाईट डेनिम मटेरियल आहे माझ्याकडे शिल्लक, त्यामुळे मी हे डेनिमचं कापड वापरते. पण तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही कोणतंही फॅब्रिक वापरू शकता, जसं की खंच मटेरियल असेल किंवा एखादा काठपदर ब्लाऊज पीस असेल, त्यामधलं उरलेलं मटेरियल असेल, असं कोणतंही तुमच्या आवडीचं मटेरियल तुम्ही वापरू शकता. इथे मी चिकटवण्यासाठी फेवी बॉन्ड वापरते. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कोणताही फॅब्रिक ग्लू असेल किंवा ग्लू गन असेल तर तुम्ही पटकन चिकटवू शकता. हे वुडन लीफ आहे. अशा पद्धतीची ही छोटी छोटी पानं मला एका शॉपमध्ये मिळाली होती, तर त्याचा मी वापर करते. तुमच्याकडे हे जर नसेल तर तुमच्याकडे कोणतंही एखादं छानसं बटन असेल किंवा छानसा मणी असेल तर तुम्ही तो सुद्धा चिकटवू शकता. हा आहे धागा जो मी एम्ब्रॉयडरी थ्रेड वापरते, म्हणजेच लोकरीसारखा धागा येतो तो वापरते. तुम्हाला जर हा मिळत नसेल तर इझिली तुम्हाला लोकरीचा धागा नक्की मिळेल, किंवा तुम्ही ब्लाऊजला किंवा ड्रेसला लावतो आपण ज्या नॉट असतात पाठीमागे लावण्याच्या, त्या कलरफुल छान असतात, त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर हा मी एम्ब्रॉयडरी थ्रेड वापरलेला आहे. आणि तुम्ही ही या पानाऐवजी जर तुम्हाला तुमच्या भावाचं नाव लिहायचं असेल तरीसुद्धा तुम्ही खूप सुंदर पद्धतीने यावरती भावाचं नाव लिहून तुम्ही बांधू शकता. किंवा काहीही बिग ब्रदर किंवा कूल ब्रदर अशा पद्धतीने काहीही तुम्ही त्यावरती टाकून तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता.
तर आता आपली ही दुसरी राखी आहे, त्यासाठी सुद्धा सेम पेपर वापरलेला आहे, पण मी स्क्वेअर शेप मध्ये घेतलेला आहे। आणि इथे सुद्धा मी डेनिमचंच मटेरियल वापरलेला आहे, फक्त याचा कलर ब्ल्यू आहे, डार्क ब्ल्यू। तर मला यावेळी काहीतरी वेगळं, कारण माझे जर लास्ट इयरचे व्हिडिओज तुम्ही राखीचे बघितले असतील तर मी शक्यतो खंच मटेरियल वापरून मी राख्या बनवलेल्या होत्या, पण याऐवजी मला यावेळी काहीतरी वेगळं किंवा जे मुलांना आवडेल घालण्यासाठी अशा पद्धतीचं मला काहीतरी बनवायचं होतं, म्हणून मी ते डेनिमचं मटेरियल वापरलेलं आहे। पण तुमच्याकडे मी सांगितल्याप्रमाणे जर नसेल तर तुम्ही खंच किंवा कोणतंही तुमच्या आवडीचं कॉटन मटेरियल असेल तरी वापरू शकता। मी ही राखी बनवण्यासाठी छोटे जे मिरर मिळतात वेगवेगळ्या शेपमध्ये, हे मी लावून घेतलेले आहेत, आणि हे सिल्वर मणी आहेत छोटे साईजचे। तर हे मी धाग्यामध्ये ओवून मी अशा पद्धतीने हे चिकटवून घेणार आहे। तर ही राखी बनवण्यासाठी तुम्ही बघूनच तुम्हाला समजेल की किती झटपट राखी होईल। तर अशा पद्धतीच्या राख्या बनवून तुम्ही विकूसुद्धा शकता, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली किंवा शेजारच्यांमध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या राख्यांचे फोटोज तुम्ही दाखवा आणि ऑर्डर्स घेऊ शकता। याचसाठी मी एक महिना आधी तुमच्यासाठी हा राखीचा व्हिडिओ मी शेअर करते, जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होईल। तिसरी राखीचा प्रकार आहे, त्यामध्ये मी व्हाईट डेनिम, आणि हे एक माझ्याकडे काटपदर ब्लाऊजचं पीस होता ते मटेरियल यूज केलेलं आहे, आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी हे पॅक करून चिकटवून घेतलेले आहेत। इथे सुद्धा जो मिरर लावलेला आहे इथे तुम्ही काहीही तुमच्या भावासाठी मेसेज लिहू शकता, भावाचं नाव लिहू शकता। सध्या खूपच ट्रेंड आहे, पण मी याच पद्धतीच्या नाव लिहिलेल्या राख्या आहेत। या राख्या मी लास्ट इयरच्या व्हिडिओजमध्ये मी शेअर केल्या होत्या, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याचासुद्धा उपयोग होईल तुम्हाला, नक्की बघा। तर त्यामुळे मी यावेळी राख्यांवरती जास्तीत जास्त नाव न लिहिता राख्या बनवण्याचा प्रयत्न करते। नाव कसं लिहायचं किंवा ते कशा पद्धतीने दिसेल हे जर जाणून घ्यायचं असेल, बघायचं असेल, तर माझा लास्ट इयरचा राखीचा व्हिडिओ बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तर नक्की ट्राय करून बघा। त्यासुद्धा राख्या खूप सुंदर आहेत आणि खूपच छान अट्रॅक्टिव्ह दिसतात, कारण मी लास्ट इयर खूप जणींना माझ्या फ्रेंड्सना मी अशा पद्धतीच्या राख्या बनवून दिल्या होत्या, त्यांना एक युनिक आयडिया वाटली होती। म्हणून ही राखी जर तुम्ही पाहिली तर तुमच्या घरामधलं कोणतंही लहान मूलसुद्धा ही राखी बनवू शकेल, आणि फक्त 2 मिनिट लागतील या राखीला। तर इतकीच सोपी राखी आहे आणि 2 मिनिटाच्या आतसुद्धा ही राखी तयार होईल, इतकी सोपी आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा। नेक्स्ट राखी आहे, ही सर्कल आहे, छोटा सर्कल कट करून घेतलेला आहे, जेणेकरून मी जितक्या तुम्हाला सोप्या पद्धतीने पण वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला बघता येतील, बनवता येतील, अशा मी आज राख्या दाखवतीये। तर नेक्स्ट व्हिडिओजमध्ये सुद्धा मी अशाच वेगवेगळ्या राख्या घेऊन येणार आहे, त्यासुद्धा नक्की बघा, काहीतरी वेगळ्या असतीलच, त्याशिवाय मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतच नाही। जितक्या जोपर्यंत माझ्या मनाला पटत नाही की हे छान आहे किंवा हे बनवण्यासारखं आहे, तेव्हाच मी तुमच्यासोबत व्हिडिओ माझे शेअर करत असते। तर किती सुंदर आणि झटपट बघू शकता तुम्ही, एका छोट्या सर्कलला तुम्ही कोणतेही कलरचे मणी लावू शकता किंवा असे सिल्वर गोल्डन कलरचे मणी लावू शकता आणि तुमची राखी रेडी करू शकता। इथे सेम मी एम्ब्रॉयडरीचा धागा वापरलेला आहे। या धाग्याऐवजी अजूनही एक ऑप्शन आहे, ती म्हणजे छोटी रिबीन मिळते, ज्या कलरच्या रिबीन असतात आपण फ्रेंडशिप बँडसारख्या वापरतो, अशा रिबीनसुद्धा तुम्ही वापरू शकता। यावरती तुम्ही बघा, मी इथे दादा लिहिलेलं आहे, हे मी ॲक्रेलिक कलरने लिहिलेलं आहे, सिम्पल ॲक्रेलिक कलरने। याऐवजी तुम्ही 3D आउटलाइनरने सुद्धा खूप सुंदर अक्षरात हे लिहू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही राखीवरती नाव मेसेज काहीही लिहू शकता। ही आहे आपली शेवटची राखी। तर प्रत्येक राखी बनवताना तुम्ही बघितलेलंच आहे कसा पेपर वापरलेला आहे आणि त्याला कसं फॅब्रिक जोडलेलं आहे, चिकटवलेलं आहे, म्हणून मी डायरेक्ट दाखवते। तर ह्या छोट्या छोट्या कवड्या आहेत,
या तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीमध्ये वगैरे मिळतील. जर हे नाही मिळाले तर तुम्ही मनी लावू शकता याऐवजी तुमच्या आवडीप्रमाणे. अशा सिंपल सिंपल राखीज आत्ता मुलांना आवडतात बांधायला. जुन्या पद्धतीच्या झकपक राख्या किंवा खूप मोठ्या मोठ्या राख्या आवडत नाहीत त्यांना घालण्यासाठी. तर त्यासाठी मी जितक्या सिंपल बनवता येतील तितक्या सिंपल बनवायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून सगळ्या मुलांना आवडतील. तर या नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.